क्रिसमस सण जवळ आलेला आहे व त्या दिवशी केक घरी करतात अथवा विकत आणतात। तर आज मी तुम्हाला बजाज ओटीजी मध्ये स्पॉन्जी टेस्टी केक अगदी सोप्या रीतीने कसा करायचा हे दाखवणार आहे। तर चला आपण बघूया। लागणारं साहित्य: मेजरिंग कप 175 ग्रॅम्स अथवा 3 कप मैदा, 175 ग्रॅम्स अथवा 2 कप्स पावडर्ड शुगर, 150 ग्रॅम्स अथवा 1 कटोरी घरचं लोणी किंवा तूप, 5 अंडी, थोडंसं दूध ज्यात केसर घातले आणि ड्रायफ्रूट्स फॉर डेकोरेशन। पहिल्या प्रथम अंड्याचं पांढरं आणि पिवळं वेगळं करा आणि फक्त पांढरं चांगल्यापैकी मिक्सरमध्ये फेंटून आणा अथवा विक्स करा। हे बघा पांढरं किती छान फेंटलं गेलं, चांगल्यापैकी फोम आला। आता दुसऱ्या भांड्यात ते काढून ठेव। त्याच मोकळ्या मिक्सरच्या भांड्यात मी लोणी, साखर आणि अंड्याचा पिवळा बलक चांगल्यापैकी फेंटून घेतला आहे आणि 2-3 मिक्सर हलवला आहे। आता आपण त्या बॅटरमध्ये अंड्याचं जे पांढरं होतं ते विक्स केलेलं होतं ते मिक्स करून चांगल्यापैकी मिक्सरमध्ये हलवलं आहे आणि मिक्स बॅटर तयार केला आहे। मिक्सरमधला बॅटर मी परातीत काढला आहे। मैद्यात 1 टीस्पून बेकिंग पावडर घाला व 3 चाळून घ्या आणि तो मैदा एका डिरेक्शननी हळूहळू ह्या बॅटरमध्ये मिक्स करा। शेवटी हाताने मिक्स करा आणि एक स्मूथ बॅटर तयार करा। आपला हा बॅटर तयार झाला आहे। आता मी त्याला बेकिंग डिशमध्ये ट्रान्सफर करणार। बेकिंग डिशला तूप घालून तो बॅटर ह्या डिशमध्ये ठेवला आहे बेक करण्यासाठी। हा बघा माझा बजाज ओटीजी 40 वर्षापूर्वीचा आहे ज्यात मी अजूनही केक करते। या प्रथम ओव्हन गरम करण्यासाठी 5 मिनटं 300 डिग्री सेंटीग्रेड सेट करा। त्यानंतर ओव्हनचं भांडं केकमध्ये ठेवून 180 डिग्रीजवर टेम्परेचर सेट करा आणि 45 to 50 मिनिट्स बेक करा। हा बघा आपला स्पॉन्जी टेस्टी केक तयार झाला आहे। आवडत असल्यास तुम्ही त्याच्यावर आयसिंग करू शकता। आता सर्व्ह करा। स्लाइस करून सर्व्ह करा। बघा किती छान जाळे पडले। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। प्लीज शेअर अँड सबस्क्राईब अँड पास अ कमेंट इफ यू हॅव लाईक्ड इट।